रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, संपत्ती म्हणजे मुबलक पैसा, धन, जमीन, जुमला, प्रशस्त घर, मोठी कार, वेगवेगळे दागदागिने, रत्न, सुवर्ण आभूषण, मोठमोठ्या व्यवसायांचे शेअर्स किंवा हिस्सेदारी इत्यादी बऱ्याच गोष्टी आपली आर्थिक संपत्ती म्हणून ओळखल्या जात असतात। दोस्तानो, आपल्या अखत्यारीत असलेली चल आणि अचल संपत्ती म्हणजे खरतर वस्तू असतात। जिवंत लोकांपेक्षा अधिक प्रेम प्राप्त करून देणाऱ्या या निर्जीव वस्तू असतात। जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआप हितशत्रू तयार होत असतात, विरोधांकडे तर कुंडलीच तयार असते। दोस्तानो, ज्यांच्यासाठी संपत्ती कमावली त्यांना तरी किती किंमत आणि सहानुभूती असते संपत्ती कमावणाऱ्याविषयी। बोलण्यात नेहमी संपत्तीचा, श्रीमंतीचा गर्व, शिक्षणाचा तोरा, नात्याचा, अधिकाराचा गैरवापर असा स्वभाव असणाऱ्या व्यक्ती या अहंकारी उर्मट असतात। पद, पैसा, प्रतिष्ठा वापरून भरपूर संपत्ती गोळा करूनही आणखी संपत्तीची अभिलाषा करत असतात। हे खरं तर अंतर्मनातून भिकारीच असतात। दोस्तानो, भरपूर संपत्ती असलेली व्यक्ती तेव्हा शोभून दिसत असते जेव्हा ती खूप नम्र, मायाळू, कृपाळू आणि दयावान असते। म्हणून दोस्तानो, संपत्ती कमावण्यापेक्षा माणूस व्हा, माणूस बना। चला दोस्तानो, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। सर्व शक्तिमान माणूस नाही, पंचतत्व शक्तिमान आहे। कुणाला दुखवू नका, झालं गेलं विसरून जा, येथे सर्वांना आनंदाने जगायचं आहे। अहंकारासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं असतं। झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा, तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षानं मोठं होत चाललोय। प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयीवर नाही। नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर, पण त्याच्यावर नाही। विसरा त्याच्या चुका, पण त्याला नाही। कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही। नाती, प्रेम, मैत्री सगळीकडेच असतात, पण परिपूर्ण तिथंच होतात जिथं त्यांना आदर आणि आपुलकी मिळत असते। दोन शब्दांसाठी, दोन घासांसाठी वयोवृद्ध माणसं ज्या दारात बसून वाट पाहत असतात त्या कुटुंबातून दुःख कधी संपत नाही। प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता, नात्यांच्या अतूट शब्दाने गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव, यालाच तर आहे आयुष्य हे नाव। कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचं काटं टोचतानाही खळखळून हसावं लागतं। जीवन यालाच म्हणायचं असतं, दुःख असूनही दाखवायचं नसतं। आश्रोणी भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जीव लावणारे शब्द आयुष्य घडवत असतात, तर जिवारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवत असतात। शब्द, प्रेम, प्रेरणा, यश, नातं, तसंच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात। शब्दांचं मोल हे जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होत असतं। नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही,
नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचं नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असल तसं घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवत चला. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर आपल्याला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. यश हे सोपं असतं, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं. पण समाधान हे महाकठीण असतं, कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते. शब्दांची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर ती दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा एकदा विचार करा. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतो, आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही, त्या ज्याच्या असतात त्यालाच कळत असतात. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते तुम्ही साध्य करून दाखवणं. चुकीच्या पद्धतीनं जीवन जगून कुटुंबातील सुखाला समाधानाला बाधा येणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची असते. कितीही मोठा आवाज केला तरीही तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करेल, केव्हा तरी निशब्दांची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही, त्याला सीमा नाही. म्हणूनच आक्रोशाला शब्द असतात, अतीव आनंद हा मूक असतो, माणूस निशब्द होत असतो.